पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. म्हणजे विषयच वेगळा आहे. आपल्या या स्वीटीचा ड्रामा आपण कायमच पाहत असतो. नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तिचा नटखट अवखळ अंदाज आपण रोज पाहत असतो, तितकाच गोड तिचा डान्स सुद्धा आज आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि वेद भाऊंचा तर म्हणजे नादच खुळा. अगो बाबो, रेणुकाला मी एवढी आनंदी कधीच बघितली नव्हती. म्हणजे तिच्या डान्स पेक्षा तिचा आनंदच जास्त वसंडून वाहत होता. पुढे वळूयात का? मग पुढे तर जायलाच पाहिजे. आता एकदा सारंगचं वाजलं का तुमचा पण विषय आपण पुढे न्यायला पाहिजे. चला नेक्स्ट. हा वय तर मी आता यांना अशी विनंती करतो की त्यांनी असं नसतं व्हावं. तर आता आपल्या समोर या शतकातली सगळ्यात रोमॅन्टिक जोडी येते. ती म्हणजे तिचं नाव आता तुम्हीच ओळखायचंय. त्यांचा ते आपलं अनोखं हे बघून आपल्या डोळ्यांचं ते हे फिटत. भाऊ मामा आणि माधवी मामी. भाऊ काका आणि माधवी काकी. जोरदार. नाचता नाचता भाऊ काकांना स्वर्ग फक्त दोनच बोट शिल्लक राहिल्याच आपण सगळ्यांनी आता आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तुम्हाला वाटलं असेल भाऊ काका नाचताना विसरले, पण तसं नाही. तो डान्सचाच एक पार्ट होता. हे मात्र बरोबर आहे. पण या जोडी करता अतिशय योग्य गाण्याची निवड केली होती. बोलण्याची तऱ्हा जरा शिकून घ्या असं माधवी काकी भाऊ काकांना समजावून सांगित होत्या. तर आता दोन चार शब्द विसरणाऱ्या भाऊ काकांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. भाऊ काका, पण आता मात्र मला सगळं स्पष्ट आठवतंय. एकही शब्द न विसरता तुम्हाला सांगतो. खर तर माझी खूप लहानपणापासूनची इच्छा होती माधवी सोबत डान्स करायची. लहानपणापासूनच. आजी अहो, तुम्ही काय यांचा बालविवाह केला होता का काय? नाही नाही, काय झालं मग अशी बोलण्याच्या नादात चुकून माझ्या ह्याच्यातून माझ्या मुखातून चुकून बालवाईचा उल्लेख झाला. खर तर ज्या दिवशी माझं लग्न झालं त्या दिवसापासून माझी इच्छा होती की एकदा माधवी सोबत डान्स करावा. आज ती पूर्ण झालीये. गायत्रीनी मस्त डान्स बसवला होता. आजपर्यंत बायकोच्या तालावर नाचत होत, आज मुलीनं नाचवलंय.
तर अशा त्यांच्या या दमदार पंचनिशी मी त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. तर आता मी सगळ्यात महत्वाच्या जोडीला स्टेजवर आमंत्रित करतो. ती म्हणजे राव साहेब म्हणजे दादा आणि वैजयंती काकी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. खऱ्या राव दादांची भीतीने खोटे राव दादा पळून गेले. वा 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 वा. नाही पण दादा साहेबांच्या मनातला वसंत असाच फुलत राहा अशी मी ईश्वर जर्नी प्रार्थना करतो. खरोखर एकच नंबर डान्स झालेला आहे. खरे राव दादा जर नाचले असते तर असेच नाचले असते. आले 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 आले. मला खरं म्हणजे या इशावर अजून जरा बोलायचं होत पण मी काय जास्त बोलत नाही कारण मी जर आता बोललो तर परत कधीच बोलू शकणार नाही. म्हणून मी आता मोठ्या आईंना म्हणतो की तुम्ही त्यांच्या भावना व्यक्त कराव्या. वहिनी वहिनी काय बोलायचं कळत नाही मला. म्हणजे खरं तर मला खूप आनंद झाला याच्या आधी कस असं केलेलं नाही ना. मी गायत्रीनी बसवलं होतं आमचा डान्स आणि मनसं होणारा त्यामुळे सगळं शक्य झालं. हे नाही येऊ शकले म्हणजे त्यांना खरं तर यायचं होतं मुलांसाठी पण जरा तब्येत बरी नाहीये ना म्हणून नाही आलेले. सारे कुठं कस वाई. अगो बाई पाया पडते. संस्कार हो माझे संस्कार. संस्कार ग सोनू. दादा मामा पाया पडल्यावर पैसे देतात ना. दे ना बघ. तर मी आता यांना अशी विनंती करतो की त्यांनी असं नसतं होऊन घ्यावं. चला येते तुला. चल येते तुला. ज्यांची आपण सगळ्यात जास्त आतुरतेनं वाट बघत होतो अशी जोडी माझा जिगरी मित्र सारंग आणि त्याची जिगरी बायको मुक्ता यांना मी दम देऊन अशी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती नाच करण्यासाठी यावं. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे.
अरे बाप, खतरनाक रोमॅन्टिक डान्स. सुखाचा श्रावण तुमच्या आयुष्यामध्ये कायम असाच बरसत राहा. मुक्ताताई, अगं काय काय नाचलीस तू, काय तो नाच, काय एक्सप्रेशन, एकदम अनबिलिव्हेबल. अनबिलिव्हेबल भावा. सारंग भावा, तुझी निवड म्हणजे एकदम ओके. मे थँक्यू तुझ्या या निवडी करता. तुला एकदम कडक सॅल्यूट. मुक्ताताई, मी तुला अशी विनंती करतो की याबद्दल दोन शब्द व्यक्त करा. एक काय बोलू. अगं मनातलं. नगरकर कुटुंबांनी मला त्यांच्या घरात मनात तर जागा दिलीच होती. आज त्यांनी त्यांच्या आनंदात पण जागा दिली. खरंच लय भारी वाटतंय. देवी आईचीच कृपा आहे. आता मुक्ताताई इमोशनल होण्याआधीच मी पुढचा डान्स अनाऊन्स करतो. पण त्या अगोदर मी या दोघांना अशी विनंती करतो की त्यांनी इथंच रंगमंचावरती थांबवायचंय. आम्ही बसतो. आता तुम्ही दोघांनी इकडून अजिबात हलायचं नाही. कारण आता इकडे जे कोण नाच करायला येईल त्यांना आशीर्वाद देण्याकरता तुम्ही इथंच उभं राहायचंय. काही काय बोलतोय पप्या. मुक्ता नाही नाही, आता इथून अजिबात हलायचं नाही. कारण आता लवकरच तो परफॉर्मन्स म्हणजे अख्ख्या फॅमिलीचा फॅमिली डान्स. सगळ्यांनी रंगमंचावर यावं. जोरदार टाळ्या. अरे बापरे,
कुठे गेली आहे मुक्ता? अरे असं हे फर फंक्शन सोडून कुठे गेली? तेच सांगतोय मी. अरे थकली वगैरे असेल, पाणी बिणी प्यायला गेली असेल. पण न सांगता कशी काय गेली? लहान आहे. आई तू किचन मध्ये जा. गायत्री जया तुम्ही त्या खोलीत बघा पटकन. कुठे गेली असेल ही? अरे काय ही अगं मुक्ता, अहो चला. दादा 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 मुक्ता कुठे? मुक्ता कुठे आहे म्हणजे? हो म्हणजे ती घरात कुठेच दिसत नाहीये. अरे असेल कुठेतरी, शोध जरा तिला. हो दादा दादा मला कळत नाहीये आता तिला कुठे शोधू. एक मिनिट अगदी शांतपणे मला सांग काय झालं नेमकं. हे बघा दादा, मगाशी अचानक लाईट गेले आणि जेव्हा लाईट परत आली ना तेव्हा मुक्ता नव्हती. नव्हती म्हणजे? हो नव्हती म्हणजे ती गायब झाली. मी शोधतोय तिला. अशी कशी काही वस्तू आहे का ती गायब व्हायला? असेल कुठेतरी, मागे पुढे असेल, वर असेल. नाही दादा मी तिला सगळीकडे बघितलंय, ती घरात कुठेच दिसत नाहीये मला. आपण परत एकदा बघूया. चल मी येतो. ओके दादा. चल चल चल. मुक्ता काय झालं? कुणाला दिसले का? ए माधवी बाकी बाहेर पण नव्हती ती? नव्हती ना, सगळीकडे पाहिलं. बाहेर पण नाहीये म्हणजे? ए आई आतमध्ये बघितलंस का? हो रे आतमध्ये पण नाहीये ती. ते पण नाही. मग गेली कुठे आजी? ए आजी तुझ्या रूम मध्ये आहे का? नाही रे बाळा. अगं मग गेली कुठे? ए गायत्री तू बघितलंस का मुक्ताला? अगं तू इथे काय बघतेस? ए ए गायत्री अगं मी काय विचारतोय, अरे तू बघितलंयस का? ए ए बाळा बोल ना. गायत्री दामू काका, अगं गायत्री मुक्ता कुठे? ह्यांना माहितीये का? दामू काका तुम्ही का असत? ओ गॉड, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत नाटक केलंय? तुम्हाला काहीच वाटलं नाही का की मला काय फील झालं असेल? मुक्ता बहिणीवर तुझं किती प्रेम आहे हे बघायचं होतं म्हणून आम्ही हे नाटक केलं. आणि आम्हाला पण समजलं ना की दादा मुक्ता बहिणीवर खूप म्हणजे खूप प्रेम करतो.